खामगाव येथील करले कार्यालयात भूमापन अधिकारी के आर चव्हाण याला लाच घेताना लाचलुचपत अधिकारी यांनी रंगे हात पकडले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खामगाव नामांकित वकिलाकडे असिस्टंट म्हणून काम इसमास प्रॉपर्टी कार्ड नाव काढणे आणि क्षेत्रफळामध्ये दुरुस्ती करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामधील असलेल्या कडुमा रायसिंग चव्हाण याने पाच हजार रुपयाची मागणी केली होती त्यानंतर तडजोड नंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले होते नंतर याची तक्रार त्यांनी लासलुचपत प्रतिबंध विभागाकडे केल्यानंतर मागितलेल्या प्रकरणी पडताळणी करण्यात आली सर्व शहानिशा केल्यानंतर शुक्रवार दिनांक अकरा मार्च रोजी खामगाव भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दुपारी तीन वाजताच्या सुमारास कडुबा रायसिंग चव्हाण यांना चार हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात लाचलुचपत्र विभागाने पकडले के आर चव्हाण भूमी अभिलेख कार्यालयातील कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून छोट्या छोट्या कामासाठी नागरिकांना पैशाची मागणी करत असल्याची चर्चासुद्धा यावेळी कार्यालयाच्या परिसरात सुरू होती